आज आपण 8 बाजू असलेला बॉक्स तयार करणार आहोत, म्हणजे अष्टकोनी बॉक्स करणार आहोत. आता अष्टकोनी बॉक्स म्हणजे त्याच्यामधला कोन आपल्याला 135 म्हणजे 135 असायला हवा आहे. आता 135 हा कोन आपण कसा आणला किंवा ते एक मॉड्यूल कसं तयार केलं, असे आपल्याला 8 मॉड्यूल्स लागणार आहेत. तर त्यातलं एक मॉड्यूल आपण कसं तयार केलं ते आपण पहिल्यांदा बघूया, आणि नंतर मग 8 मॉड्यूल्सची असेंब्ली कशी करायची, ते एकमेकांना जोडले कसे ते आपण बघूया. आता हे मी कसं तयार केलं ते मी पहिल्यांदा दाखवते. आता हा एक चौरस कागद आहे, त्याचा मी पहिल्यांदा कर्णावरती घडी घातली, दोन्ही कर्णांवरती घडी घालणार आहे. आणि नंतर हा मध्यबिंदू मला मिळाल्यानंतर एकूण 3 टोकं मी मध्यबिंदूला आणून जोडलेली आहेत. तीन टोकं मी अशा पद्धतीने जोडली. हे टोक उघडल्यानंतर किंवा ही बाजू मी ह्याला जोडली, आणि मला ही एक घडी मिळाली. आता मी ही खालची घडी उलगडणार आहे, आणि या घडीवरती घडी घालून हा खालचा कोन आहे, त्रिकोण आहे, हा मी अशा पद्धतीने वरती आणला. आता वरती आणल्यानंतर ही जी मधली रेषा आहे, या मधल्या रेषेवरती मी पुन्हा एक घडी घालणार आहे, म्हणजे माझ्या बॉक्सची उंची मी निश्चित केली, ही माझ्या बॉक्सची उंची असणार आहे. आता बॉक्स मी ही घडी या पद्धतीने ह्याचा मध्यबिंदू काढून घेतला आणि ही घडी पूर्ण घालून घेतली, त्याच्यामुळे मला अशा ह्या घड्या मिळाल्यात. आता मला 135 किंवा 135 हा कोन मिळवण्यासाठी मला पुढची घडी घालायची आहे, ती मी कशी घालणार आहे ते बघा. बरोबर ह्या आता इथून ही उंची आहे, हा असं राहणार आहे. मग हा जो मागचा भाग आहे हा मी वळवून इथपर्यंत आणला, ह्या कोनापर्यंत आणला, आणि ही घडी घालून घेतली. म्हणजे हा 135 अँगल झाला, 135 कोन झाला, आणि ह्या दोन बाजू आहेत, यातली एक बाजू दुसऱ्या मॉड्यूलमध्ये जाणार आहे, आणि ही माझ्या अष्टकोनापैकी एका बाजूची लांबी एवढी आहे, एवढी असणार आहे. आता परत हा जो भाग आहे हा असेंब्ली करताना किंवा एकमेकांमध्ये ते घालताना अडचणीचं होणार आहे, म्हणून हे मी परत ही जी बाजू आहे ह्याला ही बरोबर जुळवून ही घडी घालून घेते. ही घडी घालून घेतल्यानंतर हे माझं मॉड्यूल, एक मॉड्यूल तयार झालं. त्याच्यामध्ये मी बघितलं की ही माझी बॉक्सची उंची आहे, हा 135 कोन आहे, म्हणजे जेव्हा मी असे 8 जोडीन त्यावेळेला माझा अष्टकोनी बॉक्स तयार होईल. आता असे मी 8 मॉड्यूल्स तयार करून आणलेली आहेत, हे आपण जोडून बघूया. किंवा ह्याचं जर तुम्हाला कशा रेषा मिळतात किंवा कसं क्रीज पॅटर्न मिळतो ह्याला आम्ही म्हणतो, तो अशा पद्धतीचा आहे, अशा पद्धतीचा आहे. म्हणजे आम्ही ही घडी घातली, ही घातली, मग ही घालून घेतली, आता ही तुम्हाला आठवत असेल, आणि त्याच्यानंतर ही बॉक्सची उंची झाली. ही जी मध्य रेषा आहे ही मी बरोबर ह्या बिंदूला जुळवली. हे जे आहे हे आता आतमध्ये वळवण्याच्या ऐवजी मी बाहेरच्या बाजूला वळवलं आहे, की तुम्हाला लगेच तुमचे बॉक्स डिझाईन वेगळं मिळतं. हे तुम्ही जरूर प्रयत्न करून बघा. हे जर तुम्ही आतमध्ये वळवलं तर तुम्हाला वेगळं डिझाईन मिळेल,
हे जर तुम्ही ह्या पद्धतीने बाहेर वळवलं तर तुम्हाला बाहेरच्या बाजूला एक छान स्टार, एक स्टारचं डिझाईन मिळू शकतं. तर आता आपण बघूया ह्याची असेंब्ली केल्यानंतर कसा आपला बॉक्स तयार होतो. आता हे केल्यानंतर ही जी एक बाजू आहे ती या एक बाजूमध्ये जाणार आहे या पद्धतीने. जोडल्या, दोन मॉड्यूल्स जोडली, त्याच्यानंतर हे तिसरं मॉड्यूल हे मी ह्याच्यात जप, हे चौथं मॉड्यूल मी त्याच पद्धतीने घातलं. त्याच्यानंतर हे पाचवं मॉड्यूल, नंतर हे सहावं मॉड्यूल. हे असेंब्ली करताना लक्षात ठेवायचं की ती एकाच बाजूनी तुम्हाला करायला लागेल. हे सातवं मॉड्यूल आहे आणि आठवं मॉड्यूल घालण्यासाठी किंवा तुम्ही आधी घालून घ्या. आणि हे शेवटचं आठव्या मॉड्यूलमध्ये, पहिलं मॉड्यूल आठव्या मॉड्यूलमध्ये घालताना तुम्हाला हे बाकीचे वरती आणि खाली असं करावं लागेल आणि मग हे ह्याच्यामध्ये घालावं लागेल. मग हे ह्याच्यामध्ये घालावं लागेल आणि हे घालून झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हे जर आपण नीट ॲडजस्ट केलं की बाहेरच्या बाजूला एक असा छान स्टार तयार होतो. आता अर्थात हे पक्कं होण्यासाठी तुम्हाला ह्याच्यावर थोडंसं वजन ठेवून ते सगळी असेंब्ली फिक्स करावी लागते. हे सगळं तुम्ही फिक्स केलं, ह्याच्यावर थोडा वेळ जर वजन ठेवलं तर हे सगळे आपण घातलेले फोल्ड्स फिक्स होतात आणि मग तुमचा पक्का बॉक्स तयार होतो. या बाजूने आता बाहेरच्या बाजूला तुम्हाला स्टार दिसतो आहे आणि आतल्या बाजूला असं छानपैकी एक डिझाईन तयार झालं आहे. आता हेच मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे जर तुम्ही आता असं आतल्या बाजूला आणलेलं आहे तर तुम्हाला आणखीन वेगळं डिझाईन मिळेल. आता ह्याच्यामध्ये इथे पांढरा छोटासा भाग असल्यामुळे आणखीन वेगळं डिझाईन मिळेल. हे जर तुम्ही केलं, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर फोल्ड केलं, पांढरा भाग कुठे आत, कुठे आतमध्ये न्यायचा, तर हे एक प्रकारचं खूप छान आहे. तुम्ही करून बघा, प्रत्येक बॉक्स वेगळा होईल. आणि आपण बघूया आता हा बॉक्स एकमेकांवरती घालून. हा तुमचा बॉक्स तयार झाला. आता तुमच्या मनात एक शंका आली का की खालच्या बॉक्सची उंची जरा मोठी पाहिजे होती, म्हणजे मग हे जे आता आपण ही उंची दोन्हीची सारखी घेतलेली असल्यामुळे तो बॉक्स पूर्ण आतमध्ये गेला. पण साधारणपणे हा बॉक्स जर असा राहिला असता तर तो तुम्हाला जास्त आवडला असता का? नक्की आवडला असता कदाचित. मग ही उंची वाढवण्यासाठी तुम्ही काय कराल हे मी तुम्हाला सांगू का की तुम्ही डोकं चालवणार? तर आता हे करताना तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की कोणती घडी तुमच्या बॉक्सची उंची ठरवते. आता ही घडी जर बॉक्सची उंची ठरवत असेल तर ही घडी मला वाढवायला पाहिजे. तर ती मी कशी वाढवेन? मी इथे परत आणखीन एक फोल्ड घालेन आणि ही रेषा ह्याला जॉईन करेन आणि मग हे करेन. मग माझ्या बॉक्सची उंची एवढी येईल, मग माझ्या बॉक्सची उंची एवढी येईल. आणि मग पुढे आपण इतर फोल्ड घातले तसंच करून हा अँगल आपल्याला 135 आणायचा आहे की हे तुमचं युनिट तयार झालं, ह्याच्यामध्ये तुमची बॉक्सची उंची वाढलेली आहे. मग हे करताना तुमचा बॉक्स एवढा येईल, एवढा भाग त्याचा बाहेर येईल, एवढा बॉक्स बाहेर येईल. आणि तुम्हाला जे असं वाटते की खालचा बॉक्स उंच असायला हवा तर या पद्धतीने तुम्ही त्याची उंची पण वाढवू शकता. बघा करून. आणि कुठलाही फोल्ड जरा पांढरा भाग मागे पुढे, फक्त हा 135 हा अँगल येणं महत्त्वाचं आहे. बाकी तुम्ही बाकीच्या घड्या पांढरा भाग वर आणा नाही तर खाली घाला. इतक्या प्रकारच्या घड्या तुम्हाला वेगवेगळी डिझाईन्स ह्या बॉक्समध्ये मिळू शकतात. बघा करून.
नक्की आवडेल तुम्हाला. धन्यवाद.